नमस्कार, कृष्णा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे। नवरात्री स्पेशल स्वीट सीरीजच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत घरच्या घरी श्रीखंड कसं करायचं ते। चला तर पाहूयात श्रीखंडाची रेसिपी। आपण इथे अर्धा किलो चक्का घेतलेला आहे, 2 कप पिठी साखर घेतलेली आहे, 1 चमचा वेलची सिरप घेतलेला आहे टेस्टसाठी सुद्धा आणि कलरसाठी, 1 छोटा चमचा वेलची पावडर घेतलेली आहे, 4 चारोळी घेतलेली आहे, पिस्ता आणि बदाम आपण गरम पाण्यामध्ये थोड्या वेळ भिजून ठेवलेलं आणि मग त्यांना कट करून घेतलेलं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपण एक मोठी चाळणी घेतलेली आहे आणि त्याच्याखाली आपण पातेले ठेवले। आपण आता काय करणार आहोत, चाळणीमध्ये आपला जो चक्का आहे तो ॲड करणार आहोत थोडा थोडा, आणि आपल्या चाळणीमधनं असा फाईन एकदम थोडासा चक्का आपला चाळून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आपण चमचा असा थोडासा प्रेस करतो आहे आणि त्याला चाळून घेतो आहे। याने काय होणार आहे, आपला जो चक्का आहे तो असा फाईन होईल, बारीक होईल, आणि आपलं जे श्रीखंड होणार आहे ते मऊसूत होईल, आणि त्याचबरोबर जे आधी तुम्ही बघितलं असेल तर चक्का असा जाड होता, त्यामुळे आता हा जेव्हा आपण प्रेस करू तेव्हा तुम्ही नंतर मी दाखवीन कसा बारीक होऊन येणार आहे तो। इथे आपला पूर्ण चक्का फाईन करून झालेला आहे, चाळणीतनं चाळून झालेला आहे। तुम्ही बघू शकता तो आता खूप सॉफ्ट दिसतोय आणि तो सुटलेला आहे। चाळल्यामुळे त्याची एकही गुठळी राहिली नाही आहे, मस्त सॉफ्ट झाला आहे तो। आता जी आपण पिठी साखर घेतलेली आहे 2 कप, ती आपण थोडी थोडी ॲड करणार आहोत। आता एकदा ॲड केली का मिक्स करून घ्यायचं आहे नीट। आपण इथे 2 कप साखर घेतलेली आहे, टोटली डिपेंडेड आहे तुमच्या चक्क्यावर। तुमचा चक्का जर आंबट असेल तर तुम्हाला जास्तही लागू शकते, आणि जर तुम्हाला गोड खायला हवे असेल तर तुम्ही अजूनही त्याच्यात घालू शकता साखर। साखर नीट मिक्स झाली की आपली जी उरलेली साखर आहे ती परत आपण ॲड करायची आहे आणि परत नीट मिक्स करून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही मिक्स कराल तितकं आपलं श्रीखंड सॉफ्ट होईल आणि फ्लफी होईल, तुम्ही बघू शकता। परत आपण मिक्स करणार आहोत। आता आपलं नीट मिक्स करून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये 1 चमचा केशर सिरप आहे ते ॲड करणार आहोत। आता तुम्ही बघू शकता आपला चक्का आणि साखर असल्यामुळे फक्त पांढरं आहे श्रीखंड। आता आपण केशर सिरप ॲड केल्यानंतर त्याच्यामध्ये फ्लेवरही येईल आणि आपलं श्रीखंड पिवळं होईल रंगामुळे, केशर सिरपमुळे। सिरप घातल्यानंतर आपण नीट ढवळून घ्यायचं आहे, नीट मिक्स करून घ्यायचं आहे कलर येईपर्यंत। तुम्ही बघू शकता मस्त पिवळा असा केशरी रंग आलेला आहे आणि कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता जास्ती पातळ नाही आहे, जाड अशी आहे, मस्त झालेलं आहे आपलं श्रीखंड इकडे। आता इथे आपण वेलची पावडर ॲड करणार आहोत, आणि आता आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, चारोळी, बदाम आणि पिस्ता, तेही ॲड करणार आहोत। आता नीट मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे श्रीखंड थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट व्हायला आणि थंड होण्यासाठी। याच प्रकारे घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीत केलेलं श्रीखंड इथे रेडी आहे, टेस्टी झालेलं आहे, मस्त रेडी टू ईट। नक्कीच ट्राय करून बघा रेसिपी। रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि इंस्टाग्रामला देखील फॉलो करा नवीन नवीन अपडेट्ससाठी। धन्यवाद।